राहुरी तालुक्यात पिता आणि पुत्र या नात्याला काळीमा फासणारी ही घटना घडली आहे जन्मदात्या बापानं एका मुलाच्या मदतीने दुसरा मुलगा गणेश म्हसे ह्याला जबरदस्तीने विषारी औषध पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न केलाय राहुरी तालुक्यातील कोंढवड येथे नऊ जुलै रोजी ही घटना घडली हा निंदनीय प्रकार घडलाय गणेश बाळासाहेब म्हसे यांनी राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय नऊ जुलैला सकाळी अकरा वाजेदरम्यान गणेश म्हसे हा तरुण त्याच्या घरात अंथरुणावर झोपला होता त्यावेळी त्याचे वडील आरोपी बाळासाहेब रावसाहेब म्हसे आणि भाऊ ज्ञानेश्वर बाळासाहेब दोघे आले त्यांनी गणेश म्हणजे बरंय का तू जेवण केलं का तुझ्यासाठी औषध आणलं आहे ते पिऊन तुला बरं वाटेल असे म्हणाले असता गणेश म्हसे याने त्यांच्या हातात घासावर फवारणी करण्यासाठी असणाऱ्या औषधाची बाटली पाहिली तेव्हा त्यानं ते औषध घेण्यास ते नकार दिला दरम्यान गणेश म्हसे याचा लहान भाऊ ज्ञानेश्वर बाळासाहेब म्हसे याने गणेशला पाठीमागून दाबून धरलं आणि वडील बाळासाहेब रावसाहेब म्हसे यांनी त्यांच्या हातातील घासावर फवारणीसाठी आणलेलं गणेशच्या तोंडात ओतलं गणेश म्हसे त्यांना विरोध करत होता परंतु आरोपींनी त्याला संगनमत करून बळजबरीने औषध पाजून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला गणेश बाळासाहेब म्हसे याच्या फिरादीवरून पंचवीस जुलै रोजी राहुरी पोलिसात आरोपी बाळासाहेब रावसाहेब म्हसे आणि ज्ञानेश्वर बाळासाहेब म्हसे दोघे राहणार कोंढवड तालुका राहुरी यांच्या विरोधात जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय घटनेनंतर आरोपी पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव हे करतायत प्रतिनिधी मिनाश पटेकर ब्युरो रिपोर्ट राहुरी